विशाल खानविलकर. मला जेव्हा मला समजलं की मी आता एक्सपेक्टेड आहे म्हणून, तर जवळपास पहिलं कुठलं चांगलं हॉस्पिटल आहे हे माहीत नव्हतं. आम्ही राहतो कळवा खारेगावला. माझी खूप चांगली मैत्रीण आहे जान्हवी रक्षिणदास, तर तिला रिफर केलं मी की तुझी डिलेवरी कुठे झाली. तर तिला दोन बेबीज इकडून तिने इथेच डिलेवर केले आणि तिने मला खूप चांगला फीडबॅक सांगितला. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रीयन हॉस्पिटल आहे आणि तिने अजून जे काही मला फीडबॅक सांगितलं त्याच्यापेक्षा चांगला अनुभव मला इथे मिळाला. मेन म्हणजे डॉक्टरांशी जेव्हा मी पहिल्यांदा भेटली तेव्हाच मला पॉझिटिव्ह वाटलं की हां मी सेफ, आय एम इन सेफ हँड म्हणून. आणि प्रत्येक विजिटला मला चांगलं फिट म्हणजे बेबीचं ग्रोथच्या बाबतीत काय खाणं काय पिणं योगा हे सगळे सेशन्स इथे होत होते. एक आई म्हणून कसं पॉझिटिव्ह राहायचं ड्युरिंग प्रेग्नन्सी हे महेश डॉक्टर महेशने खूप चांगलं मोटिवेट केलं. आणि दुसरी गोष्ट अनुभव घ्यायचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट व्हायची वेळ आली तेव्हा एक खूप मोठं टेन्शन असतं डिलिव्हरीचं. तर डॉक्टर निवेदितानी माझी नॉर्मल डिलिव्हरी केली आणि महेश डॉक्टर सुद्धा होते त्यांच्याबरोबर. पण असं वाटलं नाही की महेश डॉक्टर जास्त नाही आहेत आणि मी इनसिक्युअर आहे असं मला वाटलंच नाही. परत बाकी सगळे सिस्टर्स आणि मावश्या मला खूप असं पॉझिटिव्ह. आणि थोडे कॉम्प्लिकेशन्स आले डिलिव्हरीच्या वेळेला, नॉर्मल डिलिव्हरी झाली पण खूप त्यांनी कम्फर्ट झोन दिला मला लेबर वॉर्डमध्ये. आणि आता मी 7 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. थोडं बेबीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मला एक जे मेन म्हणजे फूड खूप असं वाटलं नाही की मला हे जेवण नको आहे म्हणून. प्रॉपर हेल्दी फूड सकाळपासून 6:30 वाजल्यापासून पूर्ण डाएट डिलिव्हर केल्यानंतरचा पाळला जातो. दर 2-3 तासांनी क्लेनलीनेस मेंटेन केली जाते हॉस्पिटलमध्ये. आणि सगळे खूप असे फ्रेंडली आहेत सिस्टर्स पण आणि ज्या मावश्या आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या. आणि मला खूप चांगला अनुभव आला. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव विशाल खानविलकर. माझ्या वाईफने सांगितलं की आपल्याला बेडेकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. फर्स्ट टाइम मी थोडासा कन्फ्यूज होतो की कारण माझी फर्स्ट बेबी ती वाडियामध्ये झाली होती त्यावेळेला. पण जेव्हा मी महेश सरांशी बोललो त्यावेळेला मला कळलं की आपण आपल्या वाईफला आणि आपला जे बेबी आहे ते एका सेफ हँडमध्ये होते. एकदम व्यवस्थित मला ब्रीफ केलं. त्याच्यानंतर इकडचा जो स्टाफ आहे त्याला मी स्पेशली थँक्यू बोलेन कारण तिने जो सपोर्ट केला दिवस रात्र. कारण मी स्वतः इथे होतो कारण आता क्वारंटाईन राहायचं होतं त्यामुळे घरच्यांनी ते यायला मिळालं नव्हतं. तर मी स्वतःच होतो तर रात्रंदिवस मावशा ज्या म्हणजे काम करत होत्या म्हणजे मिनटाला आम्ही बाहेर जायचो त्या बघायचो सगळ्यांना व्यवस्थित सपोर्ट करत होते. त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू. तसेच आनंद सर जे आहेत आणि डॉक्टर आनंद सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, तसेच थँक्स टू डॉक्टर श्रेया असो कारण बेबीमध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होते. थोडं घाबरलो होतो मी पण त्यांनी मला सपोर्ट दिला. आणखीन आता तुम्ही बघताच एक हेल्दी बेबी माझ्या हातामध्ये आहे. तर थँक्स महेश सर, आनंद सर आणि बेडेकर हॉस्पिटल. थँक्यू सो मच.